पुण्याच्या विकासाची दोरी हातात घेत पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज पुण्याचा विकासनामा जाहीर केला आहे. सामान्य नागरिकांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. विकास कामांमध्ये वाहतूक व्यवस्था, हरित तथा निरोगी पुणे हे करणार असल्याचे आश्वासन जोशी यांनी पुणेकरांना दिलं आहे. यामध्ये पुण्याची वाहतूक व्यवस्था केंद्रस्थानी असून मेट्रो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मुबलक पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा यासाठी खासदारकीचा पूर्ण निधी वापरून पुणे एक गतिमान शहर करणार असल्याचं जोशी यांनी पुणेकरांना आश्वासन दिलं आहे. तसेच शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात IIT, IIM आणण्यासाठी पाठपुरावा, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आणि पुणे हे डिजिटल शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही काँग्रेसने आपल्या विकासनाम्यात नमूद केलं आहे. सर्व पुणेकर मतदाता आणि सहकारी मित्रांनो, माझ्या सहकाऱ्यांनी यापूर्वी या विकासनामाच्या संदर्भामध्ये सर्व भूमिका आपल्यापुढे सांगितलेली आहे. समता भूमीमध्ये आज आपण हा पुण्याच्या भवितव्याचा वेध घेणारा पुणे शहर हे ज्या वेगाने वाढत चाललेलं आहे त्या पुणे शहराचा दर्जा उंचावण्याला, विकासाला एक नवीन दिशा देणारा हे विजन डॉक्युमेंट आज मी पुणेकर मतदारांना या ठिकाणी समर्पित करीत आहे, सादर करीत आहे. आणि बांधिलकीने सांगतो की हा वचननामा म्हणजे फेकूनामा नाहीये, दिलेले वचन पूर्ण करता येईल अशाच पद्धतीचा या सर्व घटकांचा मी त्यात समावेश केलेला आहे. आणि प्रत्येक वर्षी या वर्षामध्ये मी या विकासनाम्याची काय काय पूर्तता केली ती या समता भूमीमध्ये येऊन पुणेकरांच्या पुढे सादर करणार आहे. माझी पुणेकर मतदारांना विनंती आहे की तुमच्या मनातले जे प्रश्न होते, तुमच्या मनातला ज्या भावना होता की आपलं पुणे शहर कसं असावं, आमच्या तरुणांच्या ज्या भावना होत्या, महिलांच्या ज्या भावना होत्या, विद्यार्थ्यांच्या ज्या भावना होत्या, कष्टकऱ्याच्या भावना होत्या, सर्व समाजाच्या भावना होत्या, त्याचं प्रतिबिंब मी या विकासनाम्यामध्ये केलेलं आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की निवडणुकीचा अंतिम टप्पा आजपासून सुरू होत असताना पुणेकर मतदार हे मला निश्चितपणे भरभरून माझ्या पाठीशी उभे राहतील आणि मला निश्चितपणे लोकसभेत पाठवतील. हा विश्वास या समता भूमीमध्ये व्यक्त करतो आणि हा विकासनामा पुणेकर मतदारांना समर्पित करतो. आज पुणेकरांसाठी काँग्रेस पक्षाचा जो जाहीरनामा आहे तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या या समताभूमीमध्ये पुणे शहरातील सर्वसामान्य लोकांच्या हस्ते आम्ही हा जाहीरनामा प्रकाशित करतो आहे. या जाहीरनाम्यामध्ये पुणे शहरातील सर्व नागरिकांच्या सर्व घटकांचा आम्ही समावेश केलेला आहे. आणि म्हणून हा समावेश करत असताना त्या घटकांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करावा ही माझ्या सर्व काँग्रेस सहकाऱ्यांनी आम्ही हा निर्णय घेतला. या जाहीरनाम्यामध्ये प्रामुख्याने पुणे शहरातील आमचा जो युवक आहे त्या युवकांना रोजगाराच्या संदर्भामधली एक महत्त्वाची भूमिका आम्ही त्यामध्ये मांडलेली आहे. आम्ही पुणे शहरातील प्रत्येक घरातील एका तरुणाला कमीत कमी रोजगार मिळेल अशा पद्धतीची योजना त्या ठिकाणी आखलेली आहे. दुसरी जे विद्यार्थी आहेत, आज पुणे शहरामध्ये अनेक मध्यमवर्गीय विद्यार्थी असतील, गरीब विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थी व्याख्येमध्ये बसणारे सर्व घटक असतील की ज्यांना काही अडचणीमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण घेता येत नाही, त्यांना अनेक उच्च शिक्षणासाठी ज्या गोष्टी उपलब्ध केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या असतील, त्या पुणे शहरामध्ये उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना पुढच्या परीक्षेसाठी किंवा अभ्यासासाठी आम्ही अभ्यासिका पूर्ण पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये उघडण्याच्या बाबतीतसुद्धा एक महत्त्वाचा निर्णय ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. महिलांच्या स्वावलंबनाच्या संदर्भामध्ये महिलांनासुद्धा रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, त्यांना स्वावलंबन कसं करता येईल आणि महिलांच्यासाठी सुरक्षित पुणे कसं करता येईल, गेल्या 5 वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये
पुण्यातील महिला असुरक्षित झालेल्या आहेत. आज पुणे शहरातील प्रत्येक घटकांची ती परिस्थिती आहे. आम्ही त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि आमचं पुणे शहर हे पहिलं देशामध्ये एक ग्रीन शहर किंवा बाबा रिटायर झाल्यानंतर माणूस कुठं जायचं तर पुण्याचं पेन्शनरचं शहर म्हणून पुण्याचा उल्लेख होता. परंतु मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने प्रदूषण वाढत चाललेलं आहे तर पर्यावरणपूरक पुणे आणि येणारी जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीचं आयुष्य, त्यांचं आरोग्य आणि त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही पर्यावरणाच्या बाबतीतसुद्धा एक महत्त्वाचा अशा अनेक त्याच्यामध्ये आम्ही उल्लेख केलेले आहेत. तो तुम्हाला त्यामध्ये मी आता तिथं प्रकाशन होतं आहे. परंतु या समताभूमीमध्ये हे घेण्यामागची आमची भूमिका अशी आहे की आज देशामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारामध्ये ज्या पद्धतीने जातीवादाचं एक त्यांनी थैमान घातलेलं आहे, समाजामध्ये एक तेढ वाढवायचं काम त्यांनी केलेलं आहे, तर ही समताभूमी आहे. काँग्रेसची भूमिका ही समतेची भूमिका आहे आणि पुणे शहरामध्ये ही समता राहावी त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी ही निवड केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की दरवर्षी प्रत्येक माझ्या खासदारकीचं शपथ घेतल्यानंतर ज्या दिवशी माझं पहिलं वर्ष पूर्ण होईल तर 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी याच समताभूमीमध्ये मी येऊन मी त्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली जी आश्वासनं आहे त्याची काय काय मी कारवाई केली हे दरवर्षी मी याच समताभूमीमध्ये येऊन पुणेकरांच्या पुढं ते सादर करणार आहे. आमचा जाहीरनामा हा पुणेकरांच्या प्रत्येक घटकांना आश्वासित करणारा, त्यांच्या मनातले प्रश्न जो आहे, जो विकासाचा प्रश्न आहे, तेच या माझं विजन त्या जाहीरनाम्यामध्ये आहे. हा फेकूनामा नाही आहे, हे पुणेकरांना निश्चितपणे माहीत होईल. त्याची बांधिलकी माझी आहे आणि पुणे शहराच्या विकासाची बांधिलकी, पुणे शहराच्या सर्व घटकांची बांधिलकी हा याच्या पाठीमागचा सर्व हेतू आहे. पुणे शहरातील जे सर्वसामान्य घटक आहेत, ए रिक्षावाला असेल, चौकीदार असेल, भाजीवाली असेल, कष्टकरी हमाल असेल, तृतीयपंथी आमचा हे असेल, अशा झोपडपट्टी बांधव आहेत, सर्व धर्मीय आहेत, म्हणजे आणि विशेषतः तरुण आहेत. आणि जो पहिल्यांदा मतदान करतो आहे तोसुद्धा प्रतिनिधी आम्ही या जाहीरनाम्याचं प्रकाशनामध्ये त्यांना आम्ही उल्लेख केलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की पुण्याची जी परंपरा राहिलेली हा पुरोगामी पुणे, समतेचं पुणे, त्याला हे करून काँग्रेस पक्षाची भूमिका ही सर्वसामान्याची भूमिका असते सातत्याने, आणि त्या भूमिकेला जोडून आज आम्ही हा जाहीरनामा या ठिकाणी प्रकाशित करतो आहे. मी मगाशी सांगितलं की माझ्या पुणे शहरातील जो तरुण आहे त्या प्रत्येक घरातील कमी कमी एका तरुणाला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणं हा माझा त्यातला मुख्य आहे. दुसरं विद्यार्थ्यांचा एक समावेश आहे, महिलांचा मुद्दा आहे, पुण्यातील वाहतुकीच्या संदर्भातला मुद्दा आहे, पर्यावरण परक पुणेचा माझा विचार, असा पुणे शहरातील सर्व घटकांचा त्याच्यामध्ये समावेश केलेला हा जाहीरनामा आहे.